नमस्कार, माझं नाव श्रीमती लता खांडके. मी पुण्यावरून आलेली आहे. वडगावशेरी येथे राहते. इसवी सन 2010 साली मी या ठिकाणी माधवबाग या ठिकाणी पंचकर्म आणि सर्व उपचार घेतले होते. त्यावेळेला मला हार्टचा त्रास होता आणि आज 2023 साली मला डायबिटीज 2 वर्षापूर्वी झाला आणि त्यामुळे त्या उपचारासाठी मी इथं दाखल झाले. 2010 साली जी हार्टवर मी ट्रीटमेंट इथं घेतली त्या 2010 सालापासून आज 2023 पर्यंत मला कुठल्याही प्रकारचा हार्टचा त्रास झालेला नाही. आता 2 वर्षापूर्वी शुगर डिटेक्ट झाली आणि ती शुगरसुद्धा इथं रिव्हर्स होते हे मला कळालं, हे मला माहिती मिळाली आणि त्यामुळं पुन्हा मी या ठिकाणी पंचकर्म करून घेण्यासाठी दाखल झालेली आहे. अतिशय सुंदर अशी इथली ट्रीटमेंट आहे. सर्व डॉक्टर्स, सर्व स्टाफ, ब्रदर सिस्टर्स यांची सर्व सेवा जी आहे ती अगदी विनम्र भावाने केली जाते आणि तत्परतेने असते की प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परता आहे आणि अचूकता आहे. इथल्या डॉक्टरांचं निदानसुद्धा जे अचूक आहे आणि त्या नाडी परीक्षणातून पेशंटला नेमका काय ट्रीटमेंट द्यावी लागेल याचं परीक्षण करून या ठिकाणी योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते. आणि खरोखरच पहिल्या दिवशी मी 1/2 किलोमीटरसुद्धा चालू शकत नव्हते, परंतु आज 7वा दिवस आहे, आज माझा डिस्चार्जचा दिवस आहे. आज मी 10 राऊंड मारले म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर मी चालले. म्हणजे इतका हा फरक आपल्याला जाणवतो आणि ही सत्य परिस्थिती आहे की हे औषधाने आणि पंचकर्माने हे होऊ शकतं आणि याचे हा पुरावा आहे की 7 दिवसामध्ये. आज माझ्या अनुभवातून, माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी आपल्याला हे सांगते आहे. दुसरी गोष्ट, इथली परिसराची स्वच्छता अतिशय वाखाणण्यासारखी आहे. शिवाय कॅन्टीनमधले जे डाएट असतो तो पेशंटच्या आजारानुसार, पेशंटच्या तब्येतीनुसार त्यांना दिला जातो आणि इतरांना पेशंटसोबत जे त्यांचे नातेवाईक राहायला येतात त्यांचीसुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली जाते. त्यांच्यासोबत मोफत राहण्याची आणि जेवण खाण्याची व्यवस्था आहे. बा सर्व इथला निसर्गरम्य असा परिसर असतो की पेशंटचं निम्मं दुखणं या ठिकाणी कमी होऊन जातं. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. सर्व डॉक्टर्स, परिचारिका, मसाज सेंटर, सर्व या सेविका आहेत अतिशय नम्रभावाने आणि अगदी तळमळीने सर्वांचं हे आपलं जे नित्यकर्म आहे ते करतात आणि त्यामुळे पेशंटला एक आपुलकी वाटते. या ठिकाणी पुन्हा यावंसं वाटतं की जेणेकरून आपल्याला इथे उपचार मिळतील. आणि खरोखरच ज्या रुग्णांना आपल्या हार्टचं ऑपरेशन सांगितलं असेल त्यांनी तर अवश्य यावं, कारण या ठिकाणी एक तर आपल्याला आपल्या जीवनाची शाश्वती मिळते की ज्या वेळेला आपल्या हार्टचं ऑपरेशन केलं जाईल त्यावेळेला आपल्या शाश्वती नसते, परंतु डॉक्टर सांगतात की हार्टच्या ऑपरेशनच्या वेळेला काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु इथे मात्र आपल्याला तो विश्वास दिला जातो की इथे तुम्ही एकदा या, भेटा आणि तुमच्या इथल्या उपचारानंतर तुमचं हार्ट हे अगदी 100% तुम्ही व्यवस्थित होणार इतकी आपल्याला इथे विश्वासार्हता दिली जाते. आणि खरोखरच त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी अगदी नम्रतेने सांगू शकते, अगदी तळमळीने सांगू शकते की आपल्याला खरोखरच सर हार्टविषयी डायबिटीसविषयी जर उपचार घ्यायचे असतील तर या ठिकाणी अवश्य यावं, उपचार घ्यावेत आणि खरोखरच त्याचा अनुभव घ्यावा. एकदा तरी या माधवबागेला आपण भेट द्यावी ही माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे. माझ्या 2 वर्षापूर्वी माझ्या जेव्हा मला डायबिटीस डिटेक्ट झाला त्यावेळेला मला सकाळी गोळ्या 5 गोळ्या, संध्याकाळी 5 गोळ्या असं 2 वर्ष मला गोळ्यांचा कोर्स होता. पण इथे आल्यानंतर 3र्या दिवशीच माझ्या 2 गोळ्या बंद झाल्या. म्हणजे इतका परिणाम लगेच आपल्याला जाणवतो आणि ते अप्रूव्ह करून देतात की अगदी तुम्ही इथं आल्यानंतर जर पंचकर्म वगैरे व्यवस्थित घेतलं, डाएटसुद्धा आपल्याला आपल्या तब्येतीनुसार दिला जातो, आपल्या आजारानुसार दिला जातो आणि त्यामुळं अगदी पहिल्या 2र्या दिवसापासूनच आपल्या तब्येतीमध्ये आपल्याला फरक जाणवायला लागतो आणि ही सत्य परिस्थिती आहे. मी माझ्या अनुभवातून आपल्याला सांगते आहे आणि सर्वांना आपल्याला नम्र विनंती आहे, एकदा तरी नक्कीच आपण माधवबागेला भेट द्या.